पुणे महानगरपालिकेमध्ये चारशे अठ्ठेचाळीस पदं रिक्त होती त्या जागांची भरती प्रक्रिया सुरू आहे परंतु लाखो रुपये म त्या उमेदवारांकडून मागून हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार पुणे महानगरपालिकेच्या नोकर भरतीमध्ये सुरू आहे ही फार भयानक गोष्ट आहे पुणे पोलिसांचं इतर तपास यंत्रणेचं याकडे लक्ष आहे की नाही महानगरपालिकेचे आयुक्त आणि त्यांच्या खालचे सगळे कनिष्ठ अभियंता इतर सगळे अभियंता यांचं जर आयुक्तांचं साठं लोट असेल तर महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांवर पुणे जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांवर नोकर भरतीमध्ये शंभर टक्के भ्रष्टाचार आणि अन्याय होत असेल तर याविरोधात आवाज उठवावा लागेल पुणे महानगरपालिकेच्या पदभरतीमध्ये सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील एका कनिष्ठ अभियंत्याने उमेदवारांना नोकरीचं आमिष दाखवून कारण बऱ्याच अधिकाऱ्यांचा सुळसुळाट सुरू आहे बरेच, बरेच खालच्या अधिकारी वरच्या अधिकाऱ्यांना पैसे पुरवून लाखो रुपये ह्या उमेदवारांकडून ज्यांनी परीक्षा दिलेली आहे पुणे महानगरपालिकेच्या चारशे अठ्ठेचाळीस रिक्त पदांची भरती प्रक्रिया चालू झालेली असून ऑनलाईन परीक्षेचा टप्पा पूर्ण झालेला आहे आणि मग हे कारकून कनिष्ठ अभियंता रूपी दलाल महानगरपालिकेच्या वेगळ्या वेगळ्या खात्यातील लोकांकडून जाणीवपूर्वक भ्रष्टाचार सध्या सुरू आहे ही गंभीर बाब आहे कारण प्रत्येक उमेदवारांना संपर्क साधून सुमारे पाच ते दहा लाख रुपये त्यांच्याकडून मागणी केली जात आहे उकळले जात आहेत आणि या संदर्भात अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे महापालिकेचे आयुक्त आणि ह्या सगळ्यांकडं वारंवार तक्रारी झालेल्या आहेत एवढं असून सुद्धा जर भ्रष्टाचार होत असेल महानगरपालिकेने थातूरपातूर कनिष्ठ अभियंत्याला निलंबित केलेलं आहे परंतु यांची पाळ्यामुळं बऱ्याच पद्धतीनं विखुरलेली आहेत आमदारांचं लक्ष नाही महानगरपालिकेवर खासदारांचं लक्ष नाही आणि आता सत्ता भाजपची गेल्यामुळं तरीही याच नगरसेवकांचा हस्तक्षेप कदाचित असावा म्हणूनच आर्थिक सेटलमेंट होत आहे मित्रांनो जय जिजाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे संतोष शिंदे ऑफिसियल पुणे संतोष शिंदे आणि राजकीय वस्त्रहरण यूट्यूबच्या या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपणाला विनंती आहे माझं हे सामाजिक विचारपीठ चॅनल आपण सबस्क्राईब करावं जास्तीत जास्त शेअर करावं लाईक करावं आणि कमेंट्स मात्र तुमच्या मिळाल्या पाहिजेत पुणेकरांनो झोपला आहे तुम्ही पुणेकरांच्या तोंडचा घास ही जर कनिष्ठ अभियंता अभियंता मुख्य अभियंता अतिक्रमण विभाग सगळ्या खात्याची ही जी डोमकावळी नोकऱ्यांवर गदा आणणारी पदभरतीवर पाच पाच दहा दहा लाख रुपये घेऊन लुटणारी या टोळ्या पुणे पोलिसांनी ई डीनी सी बी आयनी ह्या सगळ्या तपास केला पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडचा पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून आम्ही आयुक्तांना पत्र देणारच आहोत पुणे महानगरपालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांची सगळ्यांची प्रॉपर्टीच्या चौकशा झाल्या पाहिजेत कारण यांच्या संपत्तीच्या जर चौकशा झाल्या पगारामध्ये जर ह्यांच्याकडे हजारो कोटी रुपये जर असतील तर हे अशाच वेगळ्या वेगळ्या कामामध्ये भ्रष्टाचार करतात हे नोकर भरतीमध्ये भ्रष्टाचार करतात हे वेगळ्या वेगळ्या कामामध्ये भ्रष्टाचार करतात सध्या पुणेकरांची पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत वेगळ्या वेगळ्या जिल्ह्याच्या शहरांच्या महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रचंड हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार हा महाराष्ट्र सरकारच्या कारभाऱ्यांकडून त्यांच्याच अध्यक्षतेखाली जर होणार असेल तर हे महाराष्ट्रासाठी तुमच्या माझ्यासाठी महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांसाठी दुर्दैवी आहे पुणे महानगरपालिकेच्या चारशे अठ्ठेचाळीस रिक्त पदांची भरती सध्या प्रक्रिया सुरू केलेली आहे ऑनलाईनचा परीक्षेचा पहिला टप्पा सुद्धा पूर्ण झाला काही पदांचा निकाल होऊन कागदपत्रांची सुद्धा पडताळणी झालेली आहे आणि काहींचा अद्याप निकाल जाहीर करण्यात आलेला नाही ही माणसं कशी भरली गेली याच्यातसुद्धा आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे का जे पोलीस अधिकारी किंवा प्रशासनातले अधिकारी जे काही तपास करतील चौकशी करतील त्यांना जरी ह्या महानगरपालिकेतल्या कारभाऱ्यांनी मॅनेज करून जर सगळा चौकशी अहवाल बदलला तर सगळ्या संशयास्पद आहे याची चौकशीच झाली पाहिजे महापालिकेचा कनिष्ठ अभियंता पदासाठी कागदपत्रांची पडताळणीची प्रक्रिया सुरू असून या पदासाठी मोठी स्पर्धा असल्याने सूरज पवार ह्या कनिष्ठ अभियंत्याने उमेदवारांशी संपर्क साधून पैसे उकळण्याचा प्रकार केलेला आहे जर कनिष्ठ अभियंता भाऊसाहेब जर हा सगळा प्रकार करत असेल तर कार्यकारी अभियंता असेल अधीक्षक अभियंता असेल बांधकाम विभागाचा मुख्य अभियंता असेल ह्या सगळ्यांचं कदाचित याच्यामध्ये साठ लोट असणार आयुक्त अतिरिक्त आयुक्त उपायुक्त हे सगळ्यांचं सुद्धा सेटलमेंट असणार या सगळ्या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे तुम्ही तरुण पोरांच्या भविष्याशी आयुष्याशी आणि त्यांच्या मजबुरीशी कुणीही खेळू नये सन्मान्य अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे साहेब तुमच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्यात अजून तक्रारी येतील सगळ्यांची निपक्षपाती चौकशी करून नुसतं त्या कनिष्ठ अभियंत्याचं निलंबन चालणार नाही त्याला सेवेतून बडथर्प केलं पाहिजे कारण हे सगळा गंभीर प्रकार आहे उपायुक्त इथापे यांनी बुधवारी जरी आदेश काढला असला तरी सूरज पवार ह्या कनिष्ठ अभियंत्याच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचं सहाय्यक आयुक्त प्रदीप आव्हाड यांनी अहवाल चौ, हा त्यांच्याच अधिकारी त्यांच्याच वरिष्ठ त्याची चौकशी करणार म्हणजे पाणी आडवा आणि पाणी जिरवा तुम्ही तिथच दादला मारणार आणि तीच लोक चौकशी करणार हे अत्यंत भयानक आहे म्हणून हात जुडून विनंती आहे अन्यथा रस्त्यावर येऊन या विरोधात आंदोलन संघर्ष आणि ह्या लोकांचा बाजार उठवावा लागेल पुणे महानगरपालिकेचा इतिहास आहे बांधवांनो मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनामधले दर दोन चार दिवसाला अर्थात महिन्यातून तीन चार अधिकारी इन्कम टॅक्सच्या माध्यमातून अर्थात इन्कम टॅक्स म्हणण्यापेक्षा वेगळ्या वेगळ्या खात्याअंतर्गत सगळे अँटी करप्शन वाले यांच्यावर रेड टाकून बेनामी संपत्ती पैसे मागतात आणि हे सस्पेंड होतात हा सगळा काळा बाजार दिनदहाडे या सगळ्या पुणे महानगरपालिकेमध्ये सुरू आहे सध्याची पुणे महानगरपालिकेची अवस्था नगरसेवकांनी वरबडून खाल्लं आयुक्तांनी आमदारांनी खासदारांनी सगळ्यांनी भाजपच्या मंडळींनी महानगरपालिका वरबडून खाल्ली आणि तुम्हाला जर बघायचं असेल बघायचं आहे का तुम्हाला किती भ्रष्टाचार झाला आहे रस्त्यांची कामं बघा इतर मेट्रोची कामं बघा अहो स्वच्छतेच्या नावाखाली आज कचरा उचलतात कचरा उचलणारे सुद्धा पैसे घेतात आणि मग हे कचर कसलं कंत्राट आहे प्रत्येक ठिकाणी पैसे घेऊन सगळा सेटलमेंटचा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे आणि हा सामान्य पुणेकरांच्या खिशावर दरोडा टाकून सामान्य पुणेकरांना लुबाडून जर हे पैसे उकळत असतील तर मग हे वेगळ्या वेगळ्या पदाच्या रिक्त पदावर बसण्यासाठी का पैसे उकळणार नाही आणि बरीच जे तरुण बेरोजगार मुलं आहेत पैसे भरून नोकरीत लागायचं आणि मग नंतर पैसे छापायचे पुण्यात नोकरी म्हणजे सगळं ओके आणि कनिष्ठ अभियंता दहा दहा लाख रुपये मिळतात म्हणल्यावर एकदम ओके हा सगळा भ्रष्टाचाराचा काळा बाजार महाराष्ट्रासमोर पुणेकरांसमोर पुणे जिल्ह्यातल्या जनतेसमोर महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना लुबाडणाऱ्या टोळ्या महानगरपालिकेच्या जर कार्यालयात बसले असतील तर ह्या सगळ्यांची पाळमुळं महाराष्ट्रासमोर आली पाहिजेत माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख उपमुख्यमंत्री महोदय या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे